हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. फ्रेंड्स, आजपासून आपण 5th स्टँडर्डच्या एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम, म्हणजे आपली अर्थ, आपली पृथ्वी आणि आपली सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीम म्हणजे काय? तर सूर्यमाला. ओके, वेन वी लुक अप फ्रॉम अन ओपन ग्राउंड वी सी द स्काय. आपण जेव्हा ओपन ग्राउंडमध्ये म्हणजे मैदानामध्ये उभं राहतो आणि आपण जेव्हा वर बघतो तेव्हा आपल्याला काय दिसते? तर आकाश दिसते, स्काय दिसते. इन अ क्लिअर नाईट स्काय वी कॅन सी मेनी स्टार्स, दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. म्हणजे रात्रीच्या निरभ्र आकाशामध्ये अनेक काय असतात? तर स्टार्स असतात, म्हणजे चांदण्या असतात, आणि त्या अर्थपासून कशा असतात? तर दूर असतात, खूप दूरवर असतात. सम स्टार्स आर प्रॉमिनंट व्हाईल सम आर टायनी अँड फेंट. काही स्टार्स हे कसे असतात? मोठे आणि डार्क असतात, ठळक असतात. तर काही चांदण्या कशा असतात? काही स्टार्स हे लहान असतात आणि फेंट असतात, म्हणजेच अंधुक असतात. टायनी आणि फेंट म्हणजेच लहान आणि अंधुक असतात. इफ वी लुक ॲट देम केअरफुली वी फाईंड दॅट मेनी ऑफ देम ट्विंकल बट सम डू नॉट. म्हणजे काही जे स्टार्स असतात ते आपल्याला ट्विंकल करताना दिसतात, म्हणजे लुकलुकताना दिसतात, आणि काही जे स्टार्स असतात ते लुकलुकत नाही, ट्विंकल करत नाहीत. ओके, द सन अँड द मून आर कम्पॅरेटिवली क्लोज टू द अर्थ सो वी कॅन सी देअर राऊंड शेप्स क्लिअरली. तर आकाशामध्ये सन, सूर्य आणि चंद्र, ओके, हे कम्पॅरेटिवली काय आहेत? तर अर्थच्या जवळ आहेत, म्हणूनच आपण त्यांचा राऊंड शेप क्लिअरली बघू शकतो. द सन अँड द मून द स्टार्स द प्लॅनेट्स एक्सेट्रा आर ऑल नोन ॲज हेवनली बॉडीज. म्हणजे सूर्य, चंद्र, स्टार्स म्हणजे चांदण्या आणि प्लॅनेट्स, प्लॅनेट्स म्हणजे काय? तर ग्रह. ओके, आणि या सर्वांना मिळून काय म्हणतात? तर हेवनली बॉडीज असं म्हणतात, म्हणजेच खगोलीय वस्तू असं म्हणतात, हेवनली बॉडीज असं म्हणतात. सो पहा, आपल्याला इथे सूर्याचं चित्र दिसतंय. ऑब्झर्व द स्काय ऑन टू क्लिअर नाईट्स कीप अ गॅप ऑफ अबाउट अ वीक बिटवीन देम. म्हणजे काय? साधारणतः एका वीकच्या, एका आठवड्याच्या डिस्टन्सने, अंतराने 2 वेळा आपल्याला आकाशाचं, स्कायचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोईंग पॉईंट्स. आणि आपल्याला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं. ते पॉईंट्स कोणते आहेत? द ब्राईटनेस ऑफ द हेवनली बॉडीज, वेदर दे ट्विंकल, देअर कलर अँड साईज अँड चेंजेस इन देअर पोझिशन्स. जे ह्या ज्या हेवनली बॉडीज आहेत, सूर्य, चंद्र, तारे म्हणजे चांदण्या आणि प्लॅनेट्स, तर यांचा आपल्याला ब्राईटनेस बघायचा आहे, ब्राईटनेस ऑब्झर्व करायचं आहे, आणि त्यांचा कलर आणि त्यांची साईज पाहायची आहे. ते लुकलुकतात आहे का, ते ट्विंकल करतात आहे का, ते बघायचं आहे. आणि त्यांच्या पोझिशनमध्ये काय चेंज होतो का हे देखील बघायचं आहे, म्हणजेच काय त्यांच्या स्थानामध्ये चेंज होतो आहे का ते पाहायचं आहे. ऑन बोथ नाईट्स ड्रॉ अ पिक्चर ऑफ द इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे. आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की चंद्राचा जो प्रकाशित भाग आहे तो कसा दिसतोय, आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे? चित्र काढायचं आहे. आणि चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलतो हे देखील आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. देन नेक्स्ट आहेत स्टार्स. स्टार्स म्हणजे काय? तर चांदण्या. द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. म्हणजे स्टार्सला सुद्धा काय म्हणतात? तर हेवनली बॉडीज म्हणतात. ते स्वतः लुकलुकतात आणि ते ट्विंकल करतात, लुकलुकतात, म्हणूनच त्यांना काय म्हणतात? स्टार्स असं म्हणतात. आणि स्टार्सला स्वतःचा प्रकाश असतो, म्हणजेच ते स्वयंप्रकाशित असतात. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. द सन इज अ स्टार, इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ द अदर स्टार्स. सूर्यसुद्धा काय आहे? तर एक स्टार आहे, आणि तो इतर स्टार्सच्या मानाने तो आपल्यापासून कसा आहे? तर जवळ आहे, म्हणून तो मोठा आणि तेजस्वी दिसतो. हेन्स इट ॲपियर्स बिग अँड ब्रिलियंट. म्हणूनच तो कसा दिसतो आपल्याला? तर मोठा दिसतो आणि ब्रिलियंट दिसतो, म्हणजेच तेजस्वी दिसतो.
इन इट्स ब्राइट लाइट ड्यूरिंग द डे वी कैनॉट सी अदर स्टार्स. सूर्याचा प्रकाश हा इतका प्रखर आहे की त्यामुळे आपल्याला इतर जे स्टार्स असतात त्यांचा प्रकाश दिसत नाही, इतर स्टार्स आपल्याला दिसत नाहीत. ओके, सो नेक्स्ट आहे प्लॅनेट्स. प्लॅनेट्स म्हणजे काय? तर ग्रह. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. तर जे हेवनली बॉडीज ट्विंकल करत नाहीत, लुकलुकत नाहीत, त्यांना काय म्हणतात? तर प्लॅनेट्स असं म्हणतात. प्लॅनेट्स डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन. प्लॅनेट्सला स्वतःचा प्रकाश असतो का? नाही. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. तर प्लॅनेट्सला तर स्टार्सपासून प्रकाश मिळतो. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड अ स्टार इवन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्फ. तर प्लॅनेट्स काय करतात? स्वतःभोवती फिरता फिरता ते स्टार्सभोवती सुद्धा फिरतात. ओके, देन नेक्स्ट आहे द सोलर सिस्टीम. म्हणजे काय? सूर्यमाला. ओके, सोलर सिस्टीमचा अर्थ काय? सूर्यमाला. अवर अर्थ इज अ प्लॅनेट. आपली पृथ्वी सुद्धा काय आहे? तर एक प्लॅनेट आहे. इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. तर पृथ्वीला, अर्थला सुद्धा लाईट कोणापासून मिळते? तर सनपासून मिळते. इट मूव्ज अराउंड द सन. इट्स मूवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड द रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. जे काय, अर्थला सूर्यापासून प्रकाश मिळतो, ती सूर्याभोवती फिरत असते, रिव्हॉल्व करत असते, आणि याचमुळे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरण्याच्या या गोष्टीला काय म्हणतात? तर रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ असं म्हणतात. काय म्हणतात? रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. ओके, सो आता इथे आपल्याला एक पिक्चर दिसत आहे. अ फोटोग्राफ ऑफ द अर्थ टेकन फ्रॉम अ मॅनमेड सॅटेलाइट. म्हणजे मॅनमेड सॅटेलाइटपासून जे अर्थचं चित्र काढलेलं आहे, जो फोटो काढलेला आहे, ते आपल्याला इथे दिसतंय. बिसाइड्स अर्थ देर आर सेवन अदर प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. दे आर मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅच्युर्न, युरेनस अँड नेपच्यून. सो अर्थशिवाय सूर्याभोवती रिव्हॉल्व करणारे अजूनसुद्धा काही प्लॅनेट्स आहेत. तर ते कोणते कोणते आहेत? सेवन प्लॅनेट्स आहेत. ते कोणते आहेत? तर मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅच्युर्न, युरेनस अँड नेपच्यून. एव्हरी प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ. दिस पाथ इज नोन ॲज दॅट प्लॅनेट्स ऑर्बिट. म्हणजे काय? आपल्या सोलर सिस्टीममध्ये प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याभोवती ठराविक अशा स्पेसिफिक अशा पाथवरून फिरत असतो, रिव्हॉल्व होत असतो, आणि या पाथला काय म्हणतात? तर प्लॅनेट्स ऑर्बिट असं म्हणतात. द सन विच इज अ स्टार अँड द प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड इट आर टुगेदर कॉल्ड द सोलर सिस्टीम. सो सूर्य काय आहे? सन हा एक स्टार आहे, आणि या स्टारभोवती फिरणाऱ्या प्लॅनेट्सला एकंदरीतपणे काय म्हणतात? टुगेदरली कॉल्ड सोलर सिस्टीम. बिसाइड्स द प्लॅनेट्स द सोलर सिस्टीम ऑल्सो इन्क्लूड्स वेरियस अदर हेवनली बॉडीज. तर या सोलर सिस्टीममध्ये प्लॅनेट्स बरोबर इतर सुद्धा काही हेवनली बॉडीज असतात. अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम. आता आपण इतर जे हेवनली बॉडीज आहेत आपल्या सोलर सिस्टीममध्ये ते आपण आता बघणार आहोत. यामध्ये फर्स्ट काय आहे? तर सॅटेलाइट्स. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स, दीज आर कॉल्ड सॅटेलाइट्स. काही हेवनली बॉडीज ज्या प्लॅनेट्सभोवती रिव्हॉल्व करतात त्यांना काय म्हणतात? तर सॅटेलाइट असं म्हणतात. सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. आता जे सॅटेलाइट्स असतात यांना सुद्धा कुणापासून प्रकाश मिळतो? तर सूर्यापासून, सनपासून प्रकाश मिळतो. वी सी द मून ॲट नाईट, इट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, हेन्स इट इज कॉल्ड सॅटेलाइट ऑफ द अर्थ. म्हणजे काय? तर रात्री आपण आकाशामध्ये, स्कायमध्ये काय बघतो? तर मून बघतो, चंद्र बघतो. तो स्वतःभोवती रिव्हॉल्व होता होता अर्थभोवती रिव्हॉल्व करतो, म्हणून त्याला काय म्हणतात? तर सॅटेलाइट ऑफ द अर्थ असं म्हणतात. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव सॅटेलाइट्स. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे सोलर सिस्टीममध्ये बहुतेक असे प्लॅनेट्स असतात ज्यांना काय असतात? स्वतःचे असे सॅटेलाइट असतात. आणि हे जे प्लॅनेट्स आहेत ते आपापल्या सॅटेलाइटसह सूर्याभोवती काय करतात? तर रिव्हॉल्व करत असतात, म्हणजेच फिरत असतात. इथे आपल्याला पिक्चर कशाचं दिसतंय? द मून ॲज सीन ऑन द फुल मून नाईट. तर
फुल मून नाईटच्या दिवशी असणारं दिसणारं चंद्राचं आपल्याला काय दिसतंय? स्वरूप दिसतंय, चंद्राचा पिक्चर दिसतोय. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव सॅटेलाइट्स. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाइट्स. म्हणजे काय, सोलर सिस्टीममध्ये असणारे जे प्लॅनेट्स आहेत त्यांना काय असतात, तर स्वतःचे असे सॅटेलाइट्स असतात, आणि ते जे प्लॅनेट्स आहेत ते आपापल्या सॅटेलाइट्सला घेऊन सूर्याभोवती काय करतात, तर रिव्हॉल्व होत असतात, फिरत असतात. देन नेक्स्ट आहे डॉर्फ प्लॅनेट्स. देर आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन, दे आर कॉल्ड डॉर्फ प्लॅनेट्स. म्हणजे काय, सनभोवती रिव्हॉल्व करत असणारे काही लहान साईजचे, लहान आकाराचे हेवनली बॉडीज असतात, त्यांना काय म्हणतात, तर डॉर्फ प्लॅनेट्स असं म्हणतात. ऑफ दीज द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. तर यामध्ये प्रामुख्यानं कुठल्या प्लॅनेटचा समावेश असतो, तर प्लुटो या डॉर्फ प्लॅनेटचा समावेश असतो. डॉर्फ प्लॅनेट्स रिव्हॉल्व इंडिपेंडंटली अराउंड द सन, दे हॅव अन ऑर्बिट ऑफ देअर ओन. म्हणजे काय, हे जे डॉर्फ प्लॅनेट्स आहेत हे सूर्याभोवती म्हणजे सनभोवती काय करतात, तर इंडिपेंडंटली रिव्हॉल्व करत असतात, स्वतंत्रपणे रिव्हॉल्व करत असतात. ओके, या डॉर्फ प्लॅनेट्सला स्वतःची अशी काय असते, तर स्वतःचे असे ऑर्बिट असते, स्वतःची अशी कक्षा असते, ते एका ठराविक वेमध्ये, ठराविक पाथमध्ये काय करत असतात, तर रिव्हॉल्व करत असतात. देन नेक्स्ट आहे ॲस्टेरॉइड्स. तर आता आपण ॲस्टेरॉइड्स म्हणजे काय हे बघूया. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देअर इज अ बँड ऑफ न्युमरस स्मॉल हेवनली बॉडीज, दे आर कॉल्ड ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे काय, तर मार्स आणि ज्युपिटर हे जे दोन प्लॅनेट्स आहेत, यांच्या दरम्यान असे असंख्य लहान लहान छोटे काय असतात, हेवनली बॉडीज असतात. हेवनली बॉडीजचा एक पट्टा असतो, एक बँड असतो, आणि या बँडमध्ये जे इतर हेवनली बॉडीज असतात यांना काय म्हणतात, ॲस्टेरॉइड्स असं म्हणतात. हे जे ॲस्टेरॉइड्स आहेत यांना देखील सूर्याभोवती, सनभोवती स्वतंत्रपणे काय करावं लागतं, तर रिव्हॉल्व व्हावं लागतं. कम्पेअर टू द सन अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम आर मच स्मॉलर. द मून इज क्लोजेस्ट टू द अर्थ, दॅट इज वाय इट अपियर्स टू बी सो बिग, अल्दो इट इज ॲक्च्युली व्हेरी मच स्मॉलर दॅन द सन. म्हणजे काय, तर सनशी कम्पेअर करता सोलर सिस्टीममध्ये इतर जे हेवनली बॉडीज आहेत ते आकारमानाने कसे आहेत, तर साईजने ते लहान आहेत, खूप लहान आहेत. आणि मून जो आहे, चंद्र जो आहे, तो पृथ्वीच्या, अर्थच्या सगळ्यात जवळ आहे, क्लोज आहे, आणि म्हणूनच तो सनपेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो. अ डायग्रॅम ऑफ सोलर सिस्टीम इज गिवन बिलो. आता आपल्याला इथे सोलर सिस्टीमची डायग्रॅम दिसते आहे. इन इट यू सी द सन इन द सेंटर. या डायग्रॅममध्ये या आपल्याला सोलर सिस्टीम दिसते, आणि या सोलर सिस्टीममध्ये सर्वात मध्ये काय आहे, तर मध्ये सन आहे, आणि सन हा काय आहे, तर स्टार आहे. इन इट यू सी द सन इन द सेंटर, द हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड इट अँड देअर ऑर्बिट्स. द प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, ड्रॉफ प्लॅनेट्स अँड ॲसेरॉइड्स आर ऑल पार्ट ऑफ द सोलर सिस्टीम. म्हणजे जसं की आपण या पिक्चरमध्ये बघतोय, या डायग्रॅममध्ये बघतोय, की जी सोलर सिस्टीम आहे, या सोलर सिस्टीममध्ये मध्यभागी सेंटरला काय आहे, तर सन आहे, आणि सनभोवती रिव्हॉल्व करणारे आपल्याला काय दिसतात, तर हेवनली बॉडीज दिसतात, आणि ते त्यांच्या ऑर्बिटमधून, एका ठराविक कक्षेमधून काय करतात, तर रिव्हॉल्व होतात. आणि या सोलर सिस्टीममध्ये आपल्याला काय काय दिसत आहे, तर प्लॅनेट्स दिसतात, सॅटेलाइट दिसतात, त्यानंतर ड्रॉफ प्लॅनेट दिसतात, अजून काय दिसतात आपल्याला, तर ॲस्टेरॉइड्स दिसतात. The diagram of our solar system. Please note that only the Earth satellite is shown in it. म्हणजे काय, तर या सोलर सिस्टीमची आपल्याला डायग्रॅम दिसते, आणि या सोलर सिस्टीमच्या डायग्रॅममध्ये केवळ अर्थ जी आहे, त्या अर्थला स्वतःचा सॅटेलाइट आहे. तर कोणता आहे तो, तर हा अर्थला कोणता सॅटेलाइट दिसतो इथे आपल्याला, तर मून दिसतोय, म्हणजे चंद्र दिसतोय. सो नेक्स्ट पेजवरती कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेत.
लुक ॲट द पिक्चर ऑफ द सोलर सिस्टीम अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन. म्हणजे आता जे आपल्याला प्रिव्हियस वन पेजवरती आपल्याला सोलर सिस्टीमचं जे चित्र दिसलं, जी डायग्रॅम दिसली, याच्यावरती ती डायग्रॅम आपल्याला ऑब्झर्व करायची आणि आपल्याला जे क्वेश्चन्स विचारले त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू द सन. म्हणजे सनच्या सर्वात जवळचा प्लॅनेट कोणता. सो आता आपण डायग्रॅम बघूया. सो पहा, इथे डायग्रॅममध्ये सोलर सिस्टीममध्ये सर्वात सेंटरला काय दिसतंय आपल्याला, तर सन दिसतोय. आणि त्याच्या जवळचा असलेला प्लॅनेट कोणता दिसतोय आपल्याला, तर मर्क्युरी. ओके, सो आन्सर काय आहे, तर सनच्या जवळ असलेला प्लॅनेट कोणता आहे, तर मर्क्युरी आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲट वॉट पोझिशन इज द अर्थ फ्रॉम द सन. म्हणजे काय, तर अर्थ ही सनपासून कितव्या पोझिशनला आहे, कितव्या स्थानावर आहे. आता आपण फर्स्ट डायग्रॅम बघूया. सो पहा, डायग्रॅममध्ये सनपासून पृथ्वी, अर्थ ही कितव्या स्थानावर दिसते आपल्याला. फर्स्ट सनच्या जवळ असलेला प्लॅनेट कोणता दिसतोय, तर मर्क्युरी. सेकंड आहे व्हीनस आणि थर्ड आहे अर्थ. ओके, सो सनपासून अर्थ ही थर्ड नंबरच्या पोझिशनला आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, विच प्लॅनेट इज प्लेस्ड बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी. म्हणजे काय, तर अर्थ आणि मर्क्युरी यांच्या दरम्यान कोणता प्लॅनेट आहे. सो आपल्याला डायग्रॅममध्ये दिसतंय की अर्थ आणि मर्क्युरीच्या मध्ये कोणता प्लॅनेट दिसतोय, तर व्हीनस हा प्लॅनेट दिसतोय. ओके, म्हणजे आन्सर काय आहे, तर व्हीनस. अर्थ आणि मर्क्युरीच्या मध्ये कोणता प्लॅनेट आहे, तर व्हीनस. ओके, देन क्वेश्चन नंबर 4 इज, नेम द प्लॅनेट्स बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ द मार्स अँड इन सिरियल ऑर्डर. म्हणजे मार्स या प्लॅनेटच्या ऑर्बिटच्या बाहेर असणारे इतर प्लॅनेट्स आहेत, त्यांची आपल्याला नावं सांगायची आहेत. पहा, इथे आपल्याला जसं की डायग्रॅममध्ये दिसतंय, मार्सच्या बाहेर असणारे आपल्याला प्लॅनेट्सची नावं विचारली आहेत. सो आपल्याला कोणते कोणते प्लॅनेट्स दिसतात आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ॲस्टरॉइड्स दिसतात आहे. ॲस्टरॉइड्सचा एक बँड दिसतोय. ओके, आणि त्याच्या बाहेर आपल्याला ज्युपिटर, सॅच्युर्न, युरेनस, नेपच्यून आणि इतर डॉफ प्लॅनेट्स दिसतात आहे. आणि डॉफ प्लॅनेट्समध्ये कोणत्या प्लॅनेटचा समावेश होतो, तर प्लुटो या प्लॅनेटचा समावेश होतो. देन क्वेश्चन नंबर 5 इज, विच प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम इज फर्थेस फ्रॉम द सन. म्हणजे सनपासून सर्वात दूरचा प्लॅनेट कोणता. सो आपल्याला इथे डायग्रॅममध्ये क्लिअरली दिसतंय की सनपासून सर्वात दूरचा प्लॅनेट कोणता आहे, तर नेपच्यून आहे. आणि त्याच्याही पलीकडे कोणता प्लॅनेट दिसतो आपल्याला, तर प्लुटो हा डॉफ प्लॅनेट दिसतो. सो आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, ग्रॅव्हिटी. ओके, ऑल हेवनली बॉडीज एक्झर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर अ पुल ऑन वन अनदर. दिस फोर्स इज कॉल्ड द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे काय, जे हेवनली बॉडीज असतात, या हेवनली बॉडीजमध्ये एकमेकांना स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची, स्वतःकडे खेचण्याची, म्हणजेच स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची, स्वतःकडे आकर्षून घेण्याची जी शक्ती असते, जी पॉवर असते, या पॉवरला काय म्हणतात, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असं म्हणतात. द सन एक्झर्ट्स अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट्स, वेअर ॲज द टेंडन्सी ऑफ द प्लॅनेट्स इज टू मूव अवे फ्रॉम द सन. म्हणजे काय, तर सनची प्लॅनेट्सवर वर्क करण्याची, कार्य करणारी जी ग्रॅव्हिटेशनल पॉवर आहे आणि प्लॅनेट्सची ही सनपासून दूर जाण्याची जी प्रवृत्ती आहे, यांच्या एकत्रित परिमाणामुळे प्लॅनेट्स हे सूर्याभोवती, म्हणजे सनभोवती एका स्पेसिफिक डिस्टन्सवरून, एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये, एका स्पेसिफिक कक्षेमध्ये रिव्हॉल्व करत असतात. ओके, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टू फोर्सेस अ प्लॅनेट कीप्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन ॲट अ फिक्स डिस्टन्स इन अ फिक्स्ड ऑर्बिट. इन द सेम वे सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड देअर प्लॅनेट्स. आणि सेम अशाच पद्धतीने जे सॅटेलाइट्स असतात, ते सुद्धा प्लॅनेट्स भोवती काय करतात, तर रिव्हॉल्व करत असतात. सो फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबणार आहोत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो, फर्स्ट आपण स्टार म्हणजे काय शिकलो, देन आपण आपली सोलर सिस्टीम पाहिली, देन प्लॅनेट्स म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर ऑदर जे हेवनली बॉडीज आहेत यामध्ये अजून कशाकशाचा समावेश झालेला पाहिला, तर सॅटेलाइट्सचा, त्याचबरोबर डॉफ प्लॅनेट्सचा, ॲस्ट्रॉइड्सचा. ओके, आपण पाहिले की द प्लॅनेट, सॅटेलाइट्स, डॉफ प्लॅनेट्स अँड ॲस्ट्रॉइड्स आर ऑल पार्ट्स ऑफ सोलर
सिस्टीम म्हणजे काय तर आपल्या सोलर सिस्टीममध्ये प्लॅनेट सॅटेलाईट डॉफ प्लॅनेट आणि जे ॲस्ट्रॉइड्स आहेत यांना एकंदरीतपणे काय म्हणतात तर सोलर सिस्टीम असं म्हणतात. सो फ्रेंड्स या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. सो आजची आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिलीमधल्या तुमच्या फ्रेंड्सला आपली नक्की व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले तर डेली अपलोड होणारे जे आपले व्हिडिओ लेक्चर्स असतात यांचे तुम्हाला त्याच वेळेला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही आपले व्हिडिओ लेक्चर बघू शकाल. सो फ्रेंड्स सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव, टेक केअर.